नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खडकी बाजारामध्ये P1 P2 पार्किंग संदर्भात या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. वाहतूक शाखेतर्फे P1 P2 तारखेच्या ज्या कारवाया आहेत, ही कारवाई आजपासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या या ठिकाणी उचलण्यात येत आहेत, हे आपण माझ्या मागं बघताय. P1 P2 ची कारवाई खडकीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. खडकीमध्ये अनेक ठिकाणी P1 P2 जे बोर्ड आहेत, हे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. मात्र या ठिकाणी गाड्या उभ्या करण्यासाठी जागाच नाही आहे. पथारीवाल्यांनी या ठिकाणी संपूर्ण पार्किंगचा एरिया जो आहे हा काबीज केलेला आहे. गाड्या लावण्यासही या ठिकाणी जागा नाही आहे. त्याचप्रमाणे अनेक दुकानदारांनी या ठिकाणी आपला कब्जा केलेला आहे. या ठिकाणी दुकानासमोर ही लोखंडाची जाळी आहे, ही लोखंडाची जाळी टाकून रस्ता ब्लॉक केलेला आहे. त्यामुळे ज्या गाडी दुचाकीस्वारांना गाडी लावायची असते, अशा दुचाकीस्वारांना गाडी लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे. आणि अशा परिस्थितीत ही जी कारवाई आहे, ही कारवाई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. कॅन्टोनमेंट बोर्डाचं अतिक्रमण पथक हे जे आहे, हे अतिक्रमण पथक या ठिकाणी नक्की काय काम करत आहे, हे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला जे पथारीवाले दिसत आहेत, त्या पथारीवाल्यांच्या आपण जे बघू शकता. आणि अशा परिस्थितीत गाड्या लावायला जी जागा कमी अपुरी पडते, या अपुरी जागेमुळे नागरिकांना कारवाईला तोंड द्यावे लागत आहे. ही कारवाई करणारी गाडी जी आहे, ही पुढे गेली आणि त्याच्या मागं पुन्हा नो पार्किंगमध्ये गाड्या लागायला सुरुवात झालेली आहे. हे दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे.